अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। लंबे लॉकडाउन से एपीएमसी में बढ़े सब्जियों के दाम, मंदी में बढ़ती महंगाई ने बढ़ाई टेंशन। लॉकडाउन की आर्थिक तंगी में महंगाई का बढ़ना नई मुसीबत बन रहा है। वाशी की एपीएमसी मंडियों में खाद्यान्न और भाजीपाला की कीमतों में आया उछाल इसका सबूत दे रहे हैं। ग्राहकों की माने तो बीते 15 दिनों में सब्जियों के दाम 200 से 400 फीसदी तक बढ़ गए हैं। अब 40 रुपए किलो बिकने वाली सब्जियां आज 100 से 120 रुपए किलो बिकने लगी हैं। दुकानदार जहां इसे धंधा मंदा होने की बात कहकर टाल रहे हैं, वहीं लोगों का कहना है कि आर्थिक तंगी के बावजूद सब्जी और अनाज की कीमतों में आग लगी है। लेना जरूरी है, इसलिए ज्यादा कीमत देकर भी खरीदना पड़ता है। आइए सुनाते हैं लोगों का क्या कुछ कहना है। सब्जी लेने आए, लेकिन भाव थोड़े हिसाब से ज्यादा लगता है हम लोग को ऐसे, लेकिन अभी क्या करें, लेना तो है। और हम नीचे भी जल्दी उतरते नहीं, एज वाले आदमी है ना, 4-6 दिन में एक बार कभी एक बार नीचे आता हूँ, कस्टमर का भाजी लेके आते हैं। अभी लिया 200-300 रुपये सब्जी लिया ऐसे, अभी दूध ब्रेड वगैरह लेने के आगे से पहले 50 रुपये मिलती थी, अभी हर सब्जी 80 रुपये के हिसाब से मिल रही है ऐसे, कोई भी सब्जी 25 रुपये से नीचे नहीं है ऐसे। अभी क्या बोलेंगे, खाना तो है। लॉकडाउनच्या ह्याच्यामुळे तर भाज्या महाग झालेलेच आहेत, त्याचा तर परिणाम सगळ्यांना भोगावा लागतोच आहे ना सर। पण शेवटी काय, आपल्याला कुठं ना कुठेतरी बेअर केलंच पाहिजे सगळ्या गोष्टींसाठी, असं सर्व आहे। टोमॅटोचे तर भाव वाढले, पण आता आज 50 रुपये किलो निघते, याच्या अगोदर जवळ 80 रुपयेपर्यंत गेलेला भाव, आज जरा थोडं जरा कमी दिसते। आज जरा भाडे मला वाटतं भाजीचे भाव उतरलेले आहेत, आता त्यांना पण माल येईल तसं ते लोक विकतील ना, त्यांचं पण काय आहे। आता ते कसं आहे, ते प्रत्येकावरती, प्रत्येकाच्या फॅमिलीवरती डिपेंड आहे, ते कसं काय आपण बेअर करायचं, कुठल्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत किंवा नाही केल्या पाहिजेत। तुम्ही बोलता ते पण बरोबर आहे की आज सगळ्यांना त्या गोष्टीचा फटका बसलेला आहे बिकॉज ऑफ कोरोना, बाकी काही नाही आहे। याच्या अगोदर सगळं व्यवस्थित होतं, आता या अशी गोष्ट आल्यामुळे त्याच्यामुळे सगळेच म्हणजे एकदम हे झालेले आहेत, अस्तव्यस्त झालेले आहेत सगळ्याच गोष्टींसाठी। सध्या भाजी मार्केटमध्ये सर्वसाधारण 200 ते 250 गाड्यांची आवक असते, शनिवारी किंवा सोमवारी थोडी जास्त आवक होते। परंतु भाजी मार्केटमध्ये जर भाज्यांचे दर पाहिले तर अनेक दिवसापासून 16 ते 24 रुपयाच्या पुढं भाज्यांचे दर नाही। मागच्या काळामध्ये टोमॅटोचे 28-30 रुपये दर झालेते, परंतु ते 4-5 दिवसापासून 20-22 रुपये दर झालेले। पालेभाजीच्या जुड्यासुद्धा 5 रुपयापासून 15 रुपयापर्यंत आहे। आणि एकंदर परिस्थिती पाहिली तर ह्या 8-10 दिवसामध्ये पूर्णपणे नवी मुंबई असेल, मुंबई असेल, ठाणे शहर असेल, कल्याण असेल, ह्या ठिकाणी लॉकडाऊन झालेलं आहे। लॉकडाऊनमुळे ऑलरेडी 15-20% गिराईक कमी झालेलं आहे, त्याची मागणी कमी झालेली आहे, त्याच्यामुळं होलसेलमध्ये भाज्याचे दर काही वाढलेले नाही, जे रेग्युलर दर आहेत तेच आहेत। पावसाचा परिणाम शनिवारी आणि रविवारी ह्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, कारण उठाव नव्हता। आणि ग्रामीण भागात पण थोडा थोडा पाऊस पडतो आहे, जर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर निश्चित भाज्याचं नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं। व्यवसाय अजिबात बंद पडला आहे, नाही प्रमाणे चालू आहे सध्या, कारण की आम्ही जातो मार्केटला 12 ते 15 हजार तर कमीत कमी माल होतं, आणि 12 वाजता बंद करायचं म्हटलं तर 2 ते 3 हजारचा धंदा होतं। माल 3 ते 4 दिवस चालतं, आणि तुम्हाला माहीत आहे भाजीपाला तेवढं चालत नाही, आज चालतं उद्यापर्यंत माल फेकावं लागतं, म्हणजे नाही पूर्ण तोडा चाललं आहे। गाडी द्यायचं का मुलांचं द्यायचं का आपलं काय काढायचं, काय काढायचं काय कळत नाही, अजिबात धंदा नाही। पण आपल्या चांगल्यासाठी होतं म्हणून बघावं लागेल, जे आधी विकत होतं तेच भाव देतो आहे, तिथनं महाग वाढलं आहे तरी पण आम्ही तेच भाव देतो आहे, आणि माल टाकावा लागेल त्यामुळं जाता जाता अजून कमी भाव द्यावा लागतो। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया।